यांचेही मनापासून स्वागत करते. आमच्या प्राचार्यांच्या मामूला नेहमीच प्रेरणा देत असतात, त्यांचेही मनापासून स्वागत करते. तसेच वरिष्ठ कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, नव्याने महाविद्यालयात रुजू झालेले अंशकालीन प्राध्यापक पद यांचीही मी शब्दचिन्हाने स्वागत करते. आपल्या महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आज 26 नोव्हेंबर 2021 संविधान दिनाचा कार्यक्रम राज्यशास्त्र विभागाअंतर्गत आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात मागे डॉक्टर पंडित नरावडे सर, डॉक्टर खरात सर यांची व्याख्यान आलेले होते. आज डॉक्टर पैठणकर सर सर्वांना परिचित असलेले आणि विशेष नॅपच्या काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात त्यांनी मदत केली, सहकार्य केलं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद मानते. आणि त्यानंतर आपल्याला आज नवीन विषयावर, नवीन शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षण या विषयावर सर मार्गदर्शन करणार आहे. तर सर्वप्रथम मी प्रमुख पाहुणे डॉक्टर पैठणकर सर, प्राचार्य डॉक्टर गोविंद मॅडम यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करा. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम. आज 26 नोव्हेंबर 2021 प्रत्येक देशाला राज्यघटना असते, त्याप्रमाणे भारतीय राज्यघटनेच्या प्रारंभिक एक विशेष पत्रिका प्रास्ताविका ज्यामध्ये राज्यघटनेचे तत्वज्ञान ध्येय उद्दिष्टे संक्षिप्त सांगितलेली आहे. आपल्याला राज्यघटनेचे तत्वज्ञान अंतर्भूत आहे, जसे सामाजिक, आर्थिक, नैतिक संदर्भ गृहीत धरून तत्वे मांडली. त्या मोजक्या शब्दात मांडले जाणारे तत्वज्ञान त्याला उद्देश पत्रिका असे म्हटले जाते. 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही उद्देश पत्रिका अंगीकृत करण्यात आली आहे. तोच दिवस म्हणजे आजचा संविधान दिन. आमच्या विभागाअंतर्गत संविधान दिनातून सादर करण्याचा मुख्य उद्देश असा आहे की भारताची नागरिक या नात्याने संविधानाची तत्वे, उद्देश, संघर्ष यासाठी आजच्या दिव्य मराठीला देखील आहे की गेल्या 4-5 वर्षापासून पदव्युत्तर शिक्षणासाठी संविधानाचा पेपर आवश्यक केलेला आहे. आणि पुढील काळात कदाचित उद्या सुद्धा हा पेपर सरी होण्याची शक्यता आहे. तर यानंतर मी आपल्या प्राचार्य रोहित मॅडम यांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रमुख पाहुणे सर यांच्या भाषेतून स्वागत करा. सुवर्ण महोत्सवानिमित्त अशी स्मरणिका आपण तयार केलेली विनंती करते प्राचार्य यांना. Thank you.
या महाविद्यालयातील प्राध्यापक मनीषा वाकरे यांनी नेपाळ येथील अमात गलब या ठिकाणी 6,824 मीटर उंचीवर तांत्रिकदृष्ट्या अत्यंत अवघड असणारं शिखर 15 अकरा 2021 रोजी सर केलेलं आहे. हिवाळ्यात हे शिखर सर करणाऱ्या या प्रथम भारतीय तृप्त स्त्री अभिव्यक्ती विश्वास विश्वास श्रद्धा उपासना
उपासना यांचे स्वातंत्र्य समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. यानंतर आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या विषयावर तो विषय आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षण या विषयावर सगळ्यांनी मार्गदर्शन करावं असं मी काही नाही. सर्वप्रथम संविधान दिनाच्या निमित्ताने संविधान प्रत्येक घटनाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करतो. 2015 ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती या वर्षानिमित्त आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो दिवस देशाला आपण ही घटना बहाल केलेली आहे त्या दिवसाचं औचित्य साधून त्या 125वी जयंती निमित्त देश भरामध्ये संविधानी मूल्य रुजवण्यासाठी त्याचा प्रसार प्रचार आणि ते त्यानुसार एक प्रकारचं सर्व देशवासियांमध्ये संविधान प्रति जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्यानुसार आपण आपलं आचरण करावं यासाठी म्हणून हा संविधान दिवस म्हणून देशाने साजरा करायला सुरुवात केली. यापूर्वी हा दिवस लॉ डे साजरा कॉन्स्टिट्युशनल डे जे आहे तो आपण 2015 आज 26/11 म्हणजे की आपल्याला आठवतं मुंबईमध्ये झालेला अतिरेक्यांचा हल्ला आणि त्या हल्ल्यामध्ये ज्यांना हुतात्म्य आलं अशा सर्व नागरिकांना अभिवादन करून मी माझ्या मांडीला सुरुवात करतो. मला मॅडम मी आज राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हा विषय मांडायला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे भारताचं खरे अर्थाने स्वतंत्र भारतामध्ये जितके म्हणून आपण कायदे निर्माण केले या सर्व कायद्यांमध्ये काही उत्कृष्ट कायदे होतेच पण हा एक बेस्ट पीस ऑफ लेजिस्लेशन ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा हा कायदा हे धोरण म्हणून त्याला स्वीकृती मिळाली. भारताची शिक्षण व्यवस्था जी आहे त्या शिक्षण व्यवस्थेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा या धोरणाचा मार्ग आहे. स्वातंत्र्य पूर्व काळापासून शैक्षणिक व्यवस्थेमध्ये मूलगामी बदल करण्यासाठी त्याच्यात सुधारणा करण्यासाठी कालानुरूप त्याच्यामध्ये आवश्यक असणाऱ्या
बाकींचं अंतर्भाव या शैक्षणिक धोरण करण्यासाठी अनेक धोरणं होती आणि सर्व धोरणांमधून शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न. यापैकी 1966 जे कोठारी आयोग म्हणून ओळखलं जातं ते राष्ट्रीय शिक्षण धोरण एक महत्वाचा आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये सुधारणा आणण्याबाबतचा टप्पा होता. त्याच्यानंतर राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986 आलं, नंतर त्याच्यात सुधारणा 1992 झाल्या आणि नंतर हे 2020 साली जे आहे हे धोरण आलं. 2017 साली कस्तुरी रंगन या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कस्तुरी रंगन हे एक आपल्या देशाचे प्रसिद्ध अवकाश शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती जी आहे एक स्थापन झाली. या समितीमध्ये 8 सदस्य होते आणि या 8 सदस्यांच्या समितीने एकूण भारताच्या शिक्षण क्षेत्रासंबंधातलं धोरण काय असावं याबाबत काम करायचं मँडेट या समितीला दिलं. या समितीने 33 महिने काम करून 405 पानांचा सगळ्यात पहिल्यांदा अहवाल तयार केला आणि हा अहवाल लोक अभिप्रायास्तव प्रकाशित केला आणि मोठ्या प्रमाणावर ह्या अहवालावर देशातील सर्व गटातून जे आहे ते प्रतिक्रिया सूचना शिफारशी मांडले. खरं राष्ट्रीय धोरण हे का आहे त्याचं पहिलं कारण हे की आजपर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर धोरण निर्धारणाच्या प्रक्रियेमध्ये पॉलिसी फॉर्म्युलेशनच्या पूर्ण प्रोसेसमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर इनपुट हे लोकांनी दिले नव्हते. 2 लाखांहून अधिक लोक जे आहेत या प्रक्रियेमध्ये सहभागी होते आणि त्यांनी सूचना केल्या म्हणजे 2 लाखांहून अधिक लोकांनी सूचना केल्या आणि त्या सूचनांचं वर्गीकरण करून त्याच्यावर चर्चा करून त्याचं त्या सूचना ह्या धोरण निर्धारणाच्या प्रक्रियेत विचारात घेतल्या गेल्या. खऱ्या अर्थाने हे राष्ट्रीय धोरण ह्याच्यासाठी आहे की ह्या राष्ट्रीय धोरणामध्ये आपल्याला लोकसहभाग हा दिसून आला. देशभरातल्या ग्रामपंचायती ह्या धोरणाच्या चर्चा करण्यासाठी बनवल्या गेल्या आणि ग्रामपंचायतीतून सुद्धा ह्या धोरणावर चर्चा झाली आणि शिक्षणाबाबत अगदी ग्रासरूट लेवलपासून सामान्य नागरिकांपासून ते आपल्या शिक्षणाचे ज्याला आपण स्टेक होल्डर्स म्हणतो अशा सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर ज्या आहेत त्या सूचना दिल्या. सूचना केवळ व्यक्तींकडनं मागवल्या नव्हत्या तर आपल्या देशामध्ये शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यावसायिक प्रोफेशनल ऑर्गनायझेशन ज्याला म्हणतो शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या कर्मचाऱ्यांच्या यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर याच्यामध्ये सूचना केल्या आणि ह्या सर्व सूचनांचा जो आहे विचार ह्या धोरण निर्धारणाच्या प्रक्रियेत झाला आणि 2020 रोजी हा मसुदा भारत सरकारने स्वीकारला. ह्या धोरणाचे काही महत्वाचे वैशिष्ट्य काय आहे तर हे धोरण शिक्षणाच्या मूलभूत व्यापक ज्ञानावर भर देणार आहे. म्हणजे काय तर ब्रॉड फंडामेंटल नॉलेज जे आहे ते ह्या धोरणामध्ये ऍड्रेस झाले. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य ह्या धोरणाचं आहे की शिक्षण हे अंतर्ग बहुविद्याशाखीय अभ्यास शाखीय जे आहे इंटर अँड मल्टी डिसिप्लिनरी नॉलेज चा पुरस्कार हे धोरण करत. तिसरं ह्या धोरणाचं वैशिष्ट्य जे आहे याच्यामध्ये एक प्रकारची लवचिकता दिसून येते फ्लेक्सिबिलिटी. खूप चर्चा झाली वर्तमानपत्रात आलं ते मल्टिपल एक्झिट आणि मल्टिपल एंट्री म्हणजे शिक्षणामध्ये कुठल्याही स्तरावर प्रवेश घेता येईल आणि कुठूनही बाहेर पडता येईल अशा पद्धतीची एक व्यवस्था. एक अशी रचना जिथे फर्स्ट इयर सेकंड इयर नसेल अशी रचना जिथे फर्स्ट इयर मधून ड्रॉपआउट कुणीच आता होणार नाही. फर्स्ट इयर झाल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट मिळेल नंतर त्यांना डिप्लोमा नंतर त्यांना डिग्री नंतर
असं ती रचना. म्हणजे ड्रॉपआउट काउंट होणार नाही, जे बाहेर पडतील ते काही ना काही सर्टिफिकेट घेऊन पडतील, ते विल बी सर्टिफाईड, त्यांनी काहीतरी शिकलेलं आहे, मग ते पहिल्या वर्षी असेल किंवा दुसऱ्या वर्षी असेल. हे एक या धोरणाचं महत्वाचं वैशिष्ट्य. दोन आता महत्वाचे वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला या पूर्वीच्या धोरणामध्ये जे आढळून येत नाही ते हे, मला जे म्हणलं ह्या धोरणाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य. आपण आजपर्यंत शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारे म्हणतो की स्टुडंट सेंट्रिक व्हायला पाहिजे, हे सेंट्रिक व्हायला पाहिजे, ते सेंट्रिक व्हायला पाहिजे. पण या धोरणामधला सगळा थीम जी आहे ती बेस्ड ऑन लर्निंग सेंट्रिकनेस. हे धोरण शिक्षक केंद्री नाही, विद्यार्थी केंद्री नाही, हे शिक्षक अभ्यास केंद्रीय, अध्ययन केंद्रीय, लर्निंग सेंटर. कारण तोच खरं, तेच खरं बेसिक प्रिफाईन्स आहे ज्याच्यावर शिक्षण जे आहे ते उभं राहतं. आणि लर्नर सेंटर्ड एज्युकेशन पॉलिसी, लर्निंग सेंट्रिक एज्युकेशन पॉलिसी ह्याचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणून ह्या धोरणाचं अजून एक वैशिष्ट्य जे आहे ते आहे इंटिग्रेशन ऑफ हायर एज्युकेशन. देशभरामध्ये तुम्ही बघत असाल तर ज्या मोठ्या प्रमाणावर उच्च शिक्षणाचं प्रोलिफरेशन किंवा रीच आपल्याला इथे दिसून येते, उपलब्धता जी आपल्याला दिसून येते, ती भारतामध्ये खूप सहजतेने, सुलभतेने कानाकोपऱ्यापर्यंत अनेक ठिकाणी आपल्याला उच्च शिक्षण जे आहे ते उपलब्ध झाले. पण हे करत असताना ते उच्च शिक्षणाच्या स्ट्रक्चर्स आणि इन्स्टिट्यूशन्स कशा आहेत का ज्या उच्च शिक्षणासाठी केपेबल आहेत, हा एक मोठा प्रश्न आहे. पश्चिमेची तुलना केली तर पश्चिमेमध्ये हायर एज्युकेशन घ्यायचं जर असेल तर तुम्हाला नियोजन करावं लागेल, म्हणजे तयारी करावी लागते, विद्यार्थ्यांना प्लॅन करावं लागतं, त्याच्यासाठी नोकरी करावी लागते 2-3 वर्ष, आणि मग त्या नोकरीतून मग कुठेतरी आपल्याला हायर एज्युकेशनचं प्लॅनिंग करून त्यांना उच्च शिक्षण होत आहे. हा जो फ्रॅगमेंटेड शब्द त्यांनी वापरलाय, त्याचे फ्रॅगमेंटेड हायर एज्युकेशन सिनॅरिओ आपल्याकडे दिसून येतो, तर त्याच्यावर उपाययोजना म्हणून ह्या धोरणामध्ये जे आहे ते एक स्ट्रक्चरल इंटिग्रेशन, संरचनात्मक एकीकरण करण्याची शिफारस केली. हे संरचनात्मक एकीकरण काय आहे तर ह्या धोरणाने सांगितलं की इथून पुढे जे आहे ते उच्च शिक्षण देणाऱ्या विविध प्रकारच्या संस्थात्मक संरचना ज्या अस्तित्वात आहेत, म्हणजे काय तर केंद्रीय विद्यापीठं असतील, राज्य विद्यापीठं असतील, महाविद्यालय असतील, मॉडेल कॉलेज असतील, युनिव्हर्सिटी कॉलेज असतील, वेगवेगळे प्रकार असतील, या सगळ्याच्या वेगवेगळे स्ट्रक्चर्स आपण क्रिएट केले तसं काहीच नसेल. हेन्सफोर्थ देर विल बी ओनली टू स्ट्रक्चर, देर विल बी ओनली युनिव्हर्सिटी अँड देर विल बी ओनली ऑटोनॉमस कॉलेजेस, इन्स्टिट्यूशन. पण हे धोरण हेही म्हणतं की इथून पुढे सिंगल फॅकल्टी काहीच राहणार नाही, इथून पुढे ज्या शैक्षणिक संस्था राहतील त्या मल्टी फॅकल्टीज असतील, बहुअभ्यासशाखीय ज्ञानात्मकचं कार्य या संस्थांना करावं लागेल, आणि या छोट्या मोठ्या नसतील, याची मिनिमम संख्या 3000 असेल, म्हणजे जे 3000 कमी आहेत त्यांना काय करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. तर हे 3000 अधिक विद्यार्थी, 3000 कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या ज्या संस्था असतील, ज्या स्ट्रक्चर्स असतील, त्यांना कुठल्या तरी एका क्लस्टर ऑफ कॉलेजेसचा भाग करावा लागेल. आणि सिंगल फॅकल्टी कॉलेज इज नॉट एक्सरसाइज, सिंगल फॅकल्टी जे म्हणजे नुसतं विज्ञान महाविद्यालय म्हणून कोणाला अस्तित्वात राहता येणार नाही, नुसतं वाणिज्य महाविद्यालय म्हणून काम करता येणार नाही, म्हणजे विज्ञान वाणिज्य असं सगळं म्हणजे सर्व अभ्यास शाखा तिथे त्या शैक्षणिक संस्थेमध्ये उपलब्ध असतात. दुसऱ्या भाषेत सांगायचं तर आपण सध्या बघतो की बँकांचं इंटिग्रेशन होत आहे किंवा कॉमर्सच्या लोकांना माहिती मर्जर्स आणि अमालगमेशन्स, हा एक प्रकार कशासाठी आहे की स्पर्धात्मक युग आपण स्वीकारलेले आहे, ह्या
स्पर्धात्मक जगामध्ये कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज जर आपल्याला डिराईव्ह करायचा असेल, ज्याच्यावर हे पूर्ण एलपीजी धोरण वगैरे आधारित आहे, ज्याच्यावर उदारमतवादी अर्थव्यवस्था आधारित आहे, संचालित होती मार्केट बेस जी आहे, ती स्पर्धेला तिथे मोठं स्थान आहे आणि त्या स्पर्धेमध्ये कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज जो डिराईव्ह करेल तो ती घेईल, अशी एक तो प्रकार आहे. आणि हे कॉम्पिटिटिव्ह ऍडव्हान्टेज डिराईव्ह जर करायचं असेल तर कन्सॉलिडेशन इज वन ऑफ दी इम्पॉर्टंट ऍसेट ऑफ इट. आणि म्हणून आपल्याला हायर एज्युकेशन मध्ये सुद्धा हे आणायचं असेल तर त्याला कन्सॉलिडेशन ऑफ हायर एज्युकेशन हे खूप महत्वाचं आहे. आणि त्याला तर टाइम लाईन ह्या धोरणाने दिलेली. हे धोरणाचं अजून एक वैशिष्ट्य आहे, साधारणपणे राज्यशास्त्र, प्रशासन, वाणिज्य हे विषय शिकवणाऱ्यांना, कायद्याशी संबंधित असणाऱ्या लोकांना हे माहिती आहे की धोरण म्हणजे काय असतं. तर धोरण हे साधारणपणे इन विच डायरेक्शन यू हॅव टू मूव, कुठल्या मार्गाने तुम्हाला जायचंय, मार्गक्रमण करायचं आहे, त्याचा एक आराखडा असतो. थोडक्यामध्ये तुमचा तुमच्या उद्देशावरती पोचण्यासाठी तात्विक आधार तुमचा काय आहे त्याची मांडणी त्याच्यात केलेली असते. नॉर्मली पॉलिसी फिलॉसॉफायझेस ती इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ द स्टेट, पण ते अचीव करण्यासाठी त्याच्यासाठी अजून काय दिलं आहे. धोरण मध्ये नुसतं एक असं आपल्याला करायचं आहे, एक एक विजन स्टेटमेंट आपण म्हणतो तशा प्रकारची ती एक स्टेटमेंट असते, पण त्याचं रिअलायझेशन त्याचं ते अंमलात तेव्हाच येईल जेव्हा ते करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या काही वैधानिक बाबी आहेत, स्टॅट्युटरी गोष्टी आहेत, कायदे करावे लागणार आहेत, ते सगळे पोहोचले होते. आणि त्याबाबत जे आहे त्याच्यातले छोटे छोटे बारकावेगळे आहेत ती स्पष्टता त्या कायद्यामध्ये असते. म्हणजे ब्रॉड फिलॉसॉफी जी आहे ती धोरणामध्ये असते आणि त्याचं वर्किंग पॅटर्न काय असणार, हाऊ टू डू इट, हाऊ टू इम्प्लिमेंट इट, हा प्रकार जो असणार हा त्याच्यानंतर त्याबाबत ते अंमलात आणण्यासाठी आवश्यक असणारे जेव्हा कायदे समज होतात तेव्हा त्या कायद्यामधून त्याची एकूण ती प्रोसेस काय असेल हे स्पष्ट होत असते. हे साधारणपणे वैशिष्ट्य आहेत त्याचे. या शैक्षणिक धोरणाने जे एक आर्किटेक्चर निर्माण केलेलं आहे ते मोठे इंटरेस्ट. ह्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये साधारणपणे त्याचे भाग दोन भागात पडतात. एक आपण उच्च शिक्षण म्हणतो, आज आपला आपलं व्याख्यान आपला विषय जे ज्याच्याशी संदर्भात आहे तो उच्च शिक्षण हा एक आहे आणि स्कूल एज्युकेशन असल्या दोन पार्टमध्ये हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे. आपण फक्त उच्च शिक्षणाबाबतच विचार करतो. या उच्च शिक्षणाबाबत या पॉलिसीमध्ये सांगितलंय की चार गोष्टी इथून पुढे असतील. एक असेल राष्ट्रीय संशोधन संस्था, म्हणजे नॅशनल रिसर्च फाउंडेशन हे एक निर्माण केले. आता ते काय असेल, कसं असेल, तर ह्या राष्ट्रीय संशोधन संस्था जी असेल त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन जे आहे, त्याची संरचना आणि कार्य जे असतील, त्याची प्रक्रिया, त्याचे ऑफिसेस, त्याचं मँडेट, हे सगळं त्याबाबतचा कायदा जेव्हा होईल तेव्हा आपल्याला कळेल. दुसरं महत्वाची संस्था जी असेल शिक्षणामध्ये ती असणार आहे भारतीय अनुदान आणि भाषांतर संस्था, इन्स्टिट्यूट फॉर इंटरप्रिटेशन अँड ट्रान्सलेशन, ही एक महत्वाची संस्था. तिसरी संस्था जी आहे ती एनईटीएफ, राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच, नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजिकल फोरम. आणि चौथी जी आहे ती भारतीय शिक्षण आयोग HECI, हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया. आणि उच्च शिक्षणापर्यंत आपल्याला विचार करताना ही हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया जी आहे दिस विल बी एन अपेक्स बॉडी. आज जे आपण बघतो ना फ्रॅगमेंटेशन, म्हणजे फ्रॅगमेंटेशन नुसतं खाली आहे का, नुसतं ग्रास रूटला आहे का, नाही, फ्रॅगमेंटेशन वरती पण आहे. हा एक काय AICTE असेल, एक काय UGC असेल, म्हणजे प्रत्येकाचे मँडेट वेगवेगळे आहेत. राष्ट्रीय स्तरावर सुद्धा उच्च शिक्षणातील विशेषीकृत पैलूंवर धोरण आणि विचार करण्यासाठी स्वतंत्र रचना आज देशामध्ये उपलब्ध आहे. हे फ्रॅगमेंटेशन सुद्धा कन्सॉलिडेट करायचं. आता असं काहीच नसणार, आता एकच असणार हायर एज्युकेशनच्या संदर्भात, ते असणार हायर एज्युकेशन काउन्सिल ऑफ इंडिया HECI.
आणि ह्या एजीसीआयमध्ये जे आहे हे ह्या एजीसीआयमध्ये बाकीच्या बाकी चार या एजीसीआय अंतर्गत चार नवीन स्वतंत्र संस्था असतील. अंडर एजीसीआय एजीसीआय अंब्रेलामध्ये चार संस्था असतील आणि ह्या संस्था ज्या आहेत ह्या स्पेशलायझेशनच्या आधारावर असतील, विशेषीकरणाच्या आधारावर असतील. काम दुखला तर कामाचा डॉक्टर असतो, स्पेशलाइज्ड फंक्शन त्याच्यावर आधारित असतो. आज तसं नाही, आज सगळे युजीसी करतात, आज सगळं युजीसी करतात. अनुदान कोण देतं? युजीसी करतं. नियम कोण लावतं? युजीसी लावतं. सर्व्हिस कंडिशन कोण डिटर्माइन करतं? युजीसी करतं. डिग्रीजचे नावं कोण ठरवतं? युजीसी करतं. कॉलेजेस बंद करायचे असतील युजीसी करतं, सुरू करायचे असतील युजीसी करतं. म्हणजे आज एक प्रकारचं केंद्रीकरण जे आहे सर्व शिक्षण संबंधित कार्यांचं हे युजीसी मध्ये होतं. तर ह्या केंद्रीकरणामधनं काय होत असतं आपल्याला माहिती आहे, कॉन्सन्ट्रेशन सेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, रिसर्च सेंटर अभिज ऑफ पॉवर जे म्हणतात ना, काय पॉवर करप सेट ऑब्सोल्यूट पॉवर करप सब सर्व्हिस, आणि ते आपल्याला सगळ्या व्यवस्थापन दिसत होते. हे असं केंद्रीकरण सगळ्या कामाचं एकाच संस्थेत न जाता एका अंब्रेला संस्थे अंतर्गत चार अजून आयोग निर्माण करतात. हे चार जे ह्या ज्या चार संस्था असतील ह्या चार संस्था ज्या आहेत त्या स्पेशलिस्ट फंक्शनवर अवलंबून असणार. आणि हे कोणते फंक्शन आहेत? चार महत्वाचे शिक्षणाबाबतचे कार्य करावं लागतं. एक रेग्युलेशन, दुसरं ॲक्रेडिटेशन, तिसरं ग्रांट्स आणि चौथं क्वालिफिकेशन्स. आता ह्या प्रत्येक कार्यासाठी एक नवीन संस्था असेल, म्हणजे रेग्युलेशन नियमन. त्यांनी शब्द फार इंटरेस्टिंग वापरला, इथून पुढचं रेग्युलेशन कसं असेल तर इट विल बी लाईट अँड टाईट, लाईट असेल, खूप रेग्युलेटरी फ्रेमवर्क मोठं असेल, पण जे असेल ते खूप प्रभावी असेल. लाईट अँड टाईट रेग्युलेशन. आणि त्याच्यासाठी त्यांनी राष्ट्रीय उच्च शिक्षण नियामक परिषद, नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी काउन्सिल, अशी एक परिषद निर्माण करणार जी रेग्युलेशन करेल. दुसरं ऍक्रेडिटेशन. आजही ऍक्रेडिटेशनसाठी स्वतंत्र संस्था आहे, आपल्याला माहिती आहे मॅक ही स्वतंत्र ऍक्रेडिटेशन करणारी संस्था आहे, पण ती ऑटोनॉमस नाही. जरी ती स्वतंत्र इंडिपेंडेंटली काम करत असली तरी इट वर्क्स अंडर युजीसी. आता दिस विल बी एनएसी नॅशनल ऍक्रेडिटेशन, हे खूप महत्वाची ऍक्रेडिटेशन. कारण एक लक्षात घ्या, खूप महत्वाच्या ज्या शिफारशी याच्यात केलेल्या आहेत त्याच्यापैकी एक महत्वाची शिफारशी आहे की इथून पुढे ऍफिलिएटेड पॅटर्न ऑफ एज्युकेशन अस्तित्वात राहणार नाही, देयर विल बी नो ऍफिलिएशन. ऍफिलिएटिंग युनिव्हर्सिटीज हे एक महत्वाचं आपल्या शिक्षणामधल्या दुरावस्थेचं कारण आहे असं या आयोगाने पण मान्य केलं आहे, जे अनेक शिक्षण विषयक विचारवंतांनी म्हटलं. कारण विद्यापीठाचा 90% काम रिसर्च आणि डेव्हलपमेंट मध्ये न जाता ऍफिलिएटेड वर्क ऍफिलिएशनचे जे काम आहे त्या संदर्भात विद्यापीठाचं हे होतं. म्हणून रिसर्च डेव्हलपमेंट पेटंट्स ज्ञानाची निर्मिती कॉलेज क्रिएशन हे जे खरं मॅन्डेट आहे युनिव्हर्सिटीचं ते राहत नाही. आणि म्हणून ऍफिलिएशन पॅटर्नस जे आहेत ते आपण नष्ट करणार, देयर विल बी नो ऍफिलिएशन. मग कोण बघणार काय चाललंय संस्थांमध्ये? ते एकच, देयर विल बी ओनली ऍफिलिएशन. दिस आय थिंक, आय डोंट नो एक्झॅक्टली, बट ऍफिलिएशन विल बी रिप्लेस्ड बाय ऍक्रेडिटेशन. This is the only possibility. तिसरं महत्वाचं अजून एक जो आहे ते आज हायर एज्युकेशनसाठी ग्रांट्स देण्याचं काम सुद्धा मोठ्या प्रमाणावर युजीसीच करत. तर देर विल बी अ हायर एज्युकेशन ग्रांट्स काउन्सिल, अनुदान देण्यासाठीची ही एक महत्वाची काउन्सिल असणार. हे अनुदान कसं असणार आहे, कशा पद्धतीने देणार आहे,
त्याबाबत सुद्धा या धोरणामध्ये मांडली गेली. प्रत्येक विद्यापीठाला किंवा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशनला आपला डीपी द्यायचा आहे, डेव्हलपमेंट प्लॅन द्यायचा आहे दरवर्षी, आणि त्याचं सादरीकरण होणार, आणि बेस्ड ऑन दी मेरिट्स ॲलोकेशन ऑफ फंड्स जे आहे ते होतील. आणि हे सगळं काम जे आहे ते की उच्च शिक्षण अनुदान परिषद जी आहे हे बघेल. आणि तिसरं जे क्वालिटी मेजर्स, क्वालिटी मेजर्स आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 40 तास बसायचं पहिल्या प्रमोशनसाठी, 4 पेपर पाहिजे, 1 रिफ्रेशर कोर्स पाहिजे, 1 ओरिएंटेशन पाहिजे, अँड सो ऑन. म्हणजे ते जे मॅन्युअल आहे ते क्वालिटी मेजर्स. नुसतं तेवढं नाही तर एकूण क्वालिटी मेजर्समध्ये अभ्यासक्रमाची दर्जा आणि गुणवत्ता, त्याच्यातलं कंटेंट, अकॅडमिक पार्ट हे डिटर्मिन करण्याचं कार्य सुद्धा या क्वालिटी मेजर्सला दिलेलं आहे. अजून टू टेक इनपुट्स फॉर प्रोफेशनल बॉडीज, म्हणजे काही काही विषय आहेत, काही काही आपल्याकडे जे आहेत ते व्यावसायिक संस्था संघटना अखिल भारतीय स्तरावरच्या खूप प्रोफेशनली दे आर कॅरिंग देम सेल्फ, आणि मोर मेनी ऑफ देम आर स्टॅट्युटरी म्हणजे ICAI म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया. अकाउंटिंग बाबतचं सगळं जे आहे ते ती प्रोफेशनली आणि ती स्टॅट्युटरी आहे, म्हणजे पास त्यांचा कायदाच आपल्या संसदेने करून त्याच्यामध्ये ती निर्माण झालेली आहे. म्हणजे जेव्हा स्टॅट्युटरी म्हणतो तेव्हा दे आर कॉन्स्टिट्युटेड बेस्ड ऑन द लॉ पास इन पार्लिमेंट. तर अशी ICAI सारखी असते, किंवा मग आपण आज बघितलं की फार्मसी काउन्सिलवर आपल्या विद्यापीठाचे कुलगुरूंचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. तर असे जे हे सब्जेक्ट सेंट्रिक प्रोफेशनल बॉडीज आहेत, मग व्हेटरनरी सायन्सच्या बाबत असेल अशा, तर त्या सगळ्या प्रोफेशनल बॉडीजकडनं ॲग्रिकल्चर काउन्सिल ऑफ इंडिया वगैरे, ॲग्रिकल्चर संदर्भातल्या ज्या आपल्या नॅशनल लेवलच्या इन्स्टिट्यूट्स आहेत, तर त्यांच्याकडनं त्या अशा ह्या प्रोफेशनल इन्स्टिट्यूट्स ज्या आहेत ज्या रिसर्च डेव्हलपमेंटमध्ये काम करतात, तर त्यांच्याकडनं इनपुट अभ्यासक्रमाबाबत, त्या अभ्यासक्रमाच्या रचनेबाबत घेण्याचं कार्य आणि त्याचं कोऑर्डिनेशन जे आहे ते करण्याचं काम जे आहे की क्वालिटी मेजरसाठी असलेली जी सामान्य शिक्षण परिषद जी आहे, जनरल एज्युकेशन काउन्सिल, ही सगळे या NHERC जी आहे राष्ट्रीय शिक्षण नियामक परिषद, हिच्यामध्ये हे कायदे करणं, अभिमत विद्यापीठ खाजगी विद्यापीठांना मान्यता देणं, हे सर्व जे कामं आहे हे सगळे कामं आता स्पेशलाइज एकाकडनंच करणार, आणि एकच दरी ओनली वन नॉमनक्लेचर युनिव्हर्सिटी, म्हणजे सेंट्रल नाही किंवा स्टेट नाही किंवा डीम्ड नाही किंवा प्रायव्हेट नाही, युनिव्हर्सिटी विल बी द सिंपल नेम ऑफ इन्स्टिट्यूशन्स दॅट विल बी प्रोव्हाइडिंग हायर एज्युकेशन. अदर नेम विल बी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट, नो अदर नेम्स. अशा पद्धतीने ह्या चार संस्थांमधून आपल्याला काम होताना दिसेल. ह्या ही मांडणी ह्या चार ह्या संस्था ज्या आहेत ह्या आज अस्तित्वात नाही, पण NHERC जी अम्ब्रेला संस्था आपल्याला लागणार आहे त्याचं बिल जवळपास तयार आहे, म्हणजे येणाऱ्या अधिवेशनात कदाचित ते कायद्यात रूपांतरित होईल, आणि मग तिथनं UGC AICTE अशा ह्या सगळ्या अपेक्स बॉडीज ज्या हायर एज्युकेशनमध्ये आज दिसतात त्याच्या इंटिग्रेशनच्या प्रक्रियेला सुरुवात. या शैक्षणिक धोरणाने टाईमलाईन सुद्धा ठरवून दिली, म्हणजे 25 पर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, 30 पर्यंत काय करायचं आहे, साधारणपणे प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे 25 आणि 30 हा टाईमफ्रेम आहे, पण बाय अँड लार्ज 2030 नंतर सिंगल फॅकल्टी कॉलेज अस्तित्वात राहणार नाही. ऍफिलिएशन पॅटर्न 2030 पासून पूर्णपणे बंद होईल. 25-30 असं एकूणची टाईमलाईन आहे, त्या टाईमलाईननुसार या कामाला जी आहे ती गती. 2023 पर्यंत भारत सरकारने आपल्या देशात असलेल्या विद्यापीठांना सांगितलंय की तुम्ही तुमचं मॅन्डेट कळवा की तुम्हाला कशा प्रकारची विद्यापीठ म्हणून करायचे. विद्यापीठ आता 2-3 प्रकारची असतील, एक फक्त टीचिंग युनिव्हर्सिटी ज्या विद्यापीठामध्ये PG च शिक्षण दिलं जाईल, म्हणजे दुसरं होणार नाही का,
असं नाही, रिसर्च होईल पण प्रिडॉमिनंटली इट इज बी अ टीचिंग युनिव्हर्सिटी. ही पहिलं. दुसरं जे आहे ते रिसर्च युनिव्हर्सिटीज, जिथे रिसर्च वर जास्ती जोर असेल, प्रिडॉमिनंटली रिसर्च बेस्ड विद्यापीठ. अशा पद्धतीचं वर्गीकरण विद्यापीठांचं करून सुद्धा तो मॅन्डेट द्यायला आले आहे. आणि टीचिंग कम रिसर्च असं जे आहे असं सुद्धा एक आहे. अशा तीन प्रकारच्या विद्यापीठांनी त्यांना मॅन्डेट द्यायला 2023 हे वर्ष दिलेलं आहे. भारत प्रत्येक देशातल्या विद्यापीठांना हे कळवायचं की तुम्हाला कशा पद्धतीने इथून पुढे राहायचं, म्हणजे नुसतं टीचिंग राहायचं आहे, टीचिंग कम रिसर्च राहायचं आहे, रिसर्च राहायचं. पुढच्या बैठकही झाल्या त्या वर्षात, पण अजून हा चर्चेला विषय आलेला नाही. काय असतं लोकशाही देशामध्ये थोडस एक वेगळ्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घेऊन देत असतात, आणि तिथे फेडरलिझम म्हणजे संघराज्य पद्धती असते तिथं ते या प्रकारच्याने मानतात. म्हणून ते आपण फायनान्शियल म्हणतो ना, ते इकॉनॉमिक जे रिलेशन इंटर स्टेट, तर ते इकॉनॉमिक रिलेशन नसतातच असं त्याचं वर्गीकरण करणं जातच नाही. ऑल सेंटर स्टेट रिलेशन आर पॉलिटिकल इन नेचर. म्हणजे जीएसटी नाही मिळाला म्हणून कोण ओरडणार? फक्त अशी राज्य आणि अशा राज्यांचे मुख्यमंत्री ज्यांची केंद्रात सत्ता. आणि हे नॅचरल आहे, पक्ष कुठलेही असतो हे घडत राहणार. दॅट इज द व्हेरी नेचर ऑफ सेंटर स्टेट पॉलिटिक्स. आणि हे इथे दिसून येणार, कारण हायर एज्युकेशन जो आहे तो असा कधी कसा विषय राज्याचाही आहे आणि केंद्राचाही आहे. अनुदानासाठी मोठ्या प्रमाणावर केंद्रावर अवलंबून असतं, त्यामुळे ह्या पॉलिसी मॅटर्समध्ये जवळपास सगळेजण आज लोक या त्याच्यामध्ये सामील होतात आणि प्रभावीपणे ते आपण बघत असतात. ह्या एकूण धोरणामध्ये जशी ही हे आर्किटेक्चर जसं म्हटलेलं आहे त्या धोरणामध्ये, या आर्किटेक्चरबद्दलच, या आर्किटेक्चर बरोबरच एकूण ह्या धोरणाने सगळ्यात पहिल्यांदा एक अशी मांडणी केली आहे की भारतीय शिक्षण व्यवस्थेसमोरील महत्त्वाच्या समस्या काय, आणि त्या समस्या या धोरणाने अधोरेखित केलेल्या आहेत, स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. ह्या धोरणामध्ये बीएड कॉलेजच्या बाबत एका न्यायमूर्तींच्या समितीने केलेलं वाक्य जसं त्या तसं वर्बॅटिम वापरलेलं, की डिग्री विकणारी महाविद्यालय अशा पद्धतीचं हार्श स्टेटमेंट तुम्हाला पॉलिसीमध्ये केलेलं दिसून येणार. आणि हे स्टेटमेंट काही ह्या धोरणकर्त्यांनी वापरलेलं नाही, त्यांनी कोट केलेलं होतं. एकूण टीचर एज्युकेशन संदर्भात, बी एड एज्युकेशन संदर्भात माजी न्यायमूर्तींची समिती गठीत केली होती आणि त्यांनी जे त्यांचं ऑब्झर्वेशन त्याच्यात मांडलं होतं ते त्यांनी कोट केलेलं होतं. म्हणून बी एड सुद्धा आता राहणार नाही, विल बी नो बी एड कॉलेजेस. बी एड कॉलेजेसना सुद्धा मल्टी डिसिप्लिनरी स्वभाव आहे, म्हणजे नुसतं एज्युकेशन नाही, नुसतं कॉलेज ऑफ सायन्स नाही, नुसतं कॉमर्स कॉलेज नाही, पण ते सगळ्यांना सांगतात. पण यांनी या धोरणाने भारतीय उच्च शिक्षणासमोरील समस्या आणि शिक्षणासमोरील समस्या या अधोरेखित केली आहे. आणि नुसतं त्यांनी समस्या काय आहेत ह्या म्हणल्या नाही, तर त्या समस्यावर उपाययोजना काय असली पाहिजे याची सुद्धा त्यांनी म्हटली आहे. आणि रेग्युलेटरी सिस्टीम नंतर लार्ज एफिलिएटिंग युनिव्हर्सिटीज ज्याच्यामुळे स्टँडर्ड शिक्षणाचं दोह होतं, ह्या सगळ्या त्या समस्या त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि त्याच्यावर उपाययोजना म्हणून अजून एक त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक युनिव्हर्सिटी असणार, किंवा एक बिग कॉलेज जसं इन्स्टिट्यूट आपण म्हणलं ना 3000 जास्त, आणि मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन देणार प्रत्येक जिल्ह्यामध्ये देशभरात, असा एकही जिल्हा नसणार की तिथे येणार. तर ही फॅसिलिटी, हे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्याचं सुद्धा मांडणी ह्याच्यामध्ये करण्यात आली. सिलॅबसचं सुद्धा 2-4 गोष्टी खूप गरजेच्या आहेत, त्या सांगतो आणि मग आपण ते वी विल टेक अप क्वेश्चन आन्सर्स. ते हे आणि खूप मोठं आहे की काय काय बोलणार असा विषय, पण प्रश्नांचे उत्तर मला देता येतील. ह्या धोरणामध्ये हे जसं
मर्यादा आणि त्याच्यावरची उपाययोजना सुचवली आहे. तसंच या धोरणामधला एक महत्वाचा बिंदू मॅडमची चर्चा करताना त्यांनी मांडला, तो आपण लक्षात घेणं गरजेचं. व्होकेशनलायझेशनच्या बाबत खूप महत्वाचा आणि मोठा विचार ज्याला आज आपण बघतो सगळीकडे, स्किल स्किल स्किल. शिक्षण झालंय, शिक्षण झालंय, पण ते शिक्षण जे आहे ते एज्युकेशन वी आर अनेबल टू मॉनिटाइज इट, म्हणजे त्याचं आपल्याला पैशामध्ये किंवा आपल्याला कमवता येईल अशा ह्याच्यामध्ये रूपांतरण करता येणं शक्य नाही, आज होत नाही. त्यामुळे त्याचं महत्व सुद्धा इज इरोडिंग, म्हणजे असं कमी होत चाललंय. तर हे महत्व कसं, आता त्याला अनेक गोष्टी, मी सिंपल गोष्ट सांगतोय ह्याचा भाग नसली तरी, आपणच या गोष्टीला महत्व आपण कमी केलं. अनेक जण तुमच्यापैकी असतील की ज्यांनी बारावीच्या मार्कावर इंजिनिअरिंग आणि मेडिकल हे कॉमन होतं, हां, मग सरकारने ठरवलं की हे बोर्डाच्या परीक्षेच्या मार्कांचं काही खरं नाही, जे सरकारच देतं, जी परीक्षा सरकारच देतं. सरकार म्हणायला लागलं ही परीक्षा नाही होती, आता आपण दुसरी परीक्षा आणि मग सरकारनीच पुन्हा परीक्षा घ्यायचं, म्हणजे सरकारनी सरकार घेत असलेल्या परीक्षेला सरकार देत असलेल्या मार्कावर अविश्वास आला, बरोबर आहे. आणि मग जे बारावीचं व्हायचं ते नाही आहे. तसंच आज विद्यार्थ्यांना, माझ्याकडे तर माझं प्रिडॉमिनेंटली कॉमर्स कॉलेज आहे, मॅक्झिमम मुलांना प्रोफेशनल काहीतरी करायचं असतं, सी ए करायचं असतं, सी एस करायचं असतं, सी डब्ल्यू ए करतात, एम बी एची एंट्रन्स देतात, कारण करिअर सेंटरनेस जे ते ह्या जनरलाइज एज्युकेशनमध्ये दिसत नाही. हे ट्रेडिशनल कन्व्हेन्शनल एज्युकेशन जे आहे, एज्युकेशन जे आहे ते असे स्किल रिक्वायर नाही करत मुलांमध्ये की ज्याच्या आधारावर मुलांना अंदर ओन उभं राहते. पण पुन्हा भारतीय व्यवस्था आपली अशी आहे की प्रत्येक गोष्टी जी आपण अधिकार श्रेणी हायरार्की निर्माण करतो, त्या उतरणीनुसार हे जे चांगलं, हे वाईट, हे कनिष्ठ, हे श्रेष्ठ, तसं आपल्याकडे विषयांचं पण झालेलं आहे. विज्ञान म्हणजे विषय, आर्ट्स म्हणजे काय, दोन मार्क मिळवून हा आर्ट्सला घे, सायन्सला देणार, हे अशी एक आपल्याकडे सिस्टम. आणि त्याच्यात अजून एक भाग आहे, तो आहे व्होकेशनलचा, आय टी आय वगैरे प्रकार. 1968 पासून आपण व्होकेशनलायझेशनवर काम करतो, चर्चा करतो, बोलतो, अनेक लोक त्याचा पुरस्कार करतात, हे केलं पाहिजे म्हणतात, पण हे होताना दिसत नाही. ते सर्टिफिकेट आणि डिप्लोमा घेऊन मुलांना काही फ्रुटफुल करता येत आहे असं कुठेच सिनॅरिओ निर्माण करत आपल्याला आजपर्यंत जाता आले. याचं सगळ्यात महत्वाचं हिट जे आहे ना ते ह्या धोरणांनी स्वीकारले, म्हणजे मी व्यापक जे एक्सप्लेन करायचं हे धोरण अभिप्रेत आहे मला, सगळं करता येणार नाही म्हणून मी हा एक मुद्दा घेतला टू एक्सप्लेन. मग ह्या धोरणाने काय केलं, सीमलेस इंटिग्रेशन ऑफ व्होकेशनल कंपोनंट इन टू ट्रेडिशनल कन्व्हेन्शनल एज्युकेशन. म्हणजे काय केलं, तर क्रेडिट बेस्ड जे शिक्षण असणार आहे त्याच्यामध्ये बिल्डिंग व्होकेशनलायझेशनचे एलिमेंट असणार, म्हणजे व्होकेशनल सब्जेक्ट आणि व्होकेशनल डिग्री ह्या अशा वेगळ्या स्वतंत्र अशा नसतात. रेग्युलर एज्युकेशन घेत असतानाच त्याचं करिक्युलम असं डिझाईन होणार की त्याच्यामध्ये कंपोनंट ऑफ व्होकेशन जे असणार ते असणार आणि हे शाळेत असणार. आणि ह्याच्यासाठी स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क जे आहे एनएसटीएफ वगैरे ते सुद्धा निर्माण केले आणि त्यांचे इनपुट घेऊन हे करिक्युलम वगैरेचे डिझाईनिंग होणार. म्हणजे काय, कुठलाही विद्यार्थी पासआउट जेव्हा होईल तेव्हा त्या विद्यार्थ्यांची डिग्री जी आहे ती त्या विद्यार्थ्यांनी कमवलेले मेजर क्रेडिट्स जे असतील ते कोणत्या अभ्यासाठी त्यानुसार डिग्री मिळेल. पण त्या व्यतिरिक्त त्या विद्यार्थ्याला त्या विषयाच्या अनुषंगाने असणारे स्किल्स जे आहेत त्याचे सुद्धा क्रेडिट्स करावे लागतील. म्हणजे एव्हरी स्टुडंट हू इज टेकिंग एज्युकेशन विल हॅव टू कम्प्लीट दी क्रेडिट्स विच विल बी ऑफ व्होकेशनल इन नेचर. म्हणजे जे सेपरेशन होतं की नाही हा व्होकेशनल वाला आहे, हा जनरल वाला आहे, हा कॉमर्स वाला आहे, हा सायन्स वाला आहे, दॅट विल एंड. एव्हरी स्टुडंट विल हॅव टू व्होकेशनल, काहीतरी पासआउट झाल्यानंतर एक कुठलं तरी स्किल त्याचे मेजर जे विषय असतील त्याच्या अनुषंगाने महत्वाचा असणार ते त्या विद्यार्थ्याला खूप करावं. आणि खूप जणांनी वाचलं झालंय, सगळ्यांना माहिती आहे, जे आपण पूर्णपणे एक स्ट्रक्चर्ड कॅटेगराइझेशन ऑफ नॉलेज केलेलं आहे इंटू सोशल सायन्सेस, सायन्स आणि आर्ट्स फॅकल्टी बेस्ड, ते सुद्धा अस्तित्वात राहणार.
तुम्हाला कोणालाही कुठलेही चेक घ्यायचे कारण मल्टीडिसिप्लिनरी कॉलेज असणार. हे क्रेडिट कसे ट्रान्सफर होतील? सोपं आहे, देर विल बी अन अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट काय असणार, कशी असणार, इन्फ्रास्ट्रक्चर फंक्शनचा ड्राफ्टही तयार आहे. ते डिमांड डिपॉझिट जमा येतील, टर्म लाईस बिल पासून जमा कायदा होईल आणि आपला अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये आता तुमच्याकडे म्युझिक हा विषय तो सगळीकडे नाही. तुमच्याकडे तो काय फूड टेक्नॉलॉजी तो विषय तो सगळीकडे हा फॉर्म्स आहे. तर अशा विषयाला क्रेडिट करायला विद्यार्थी येतो. त्या विद्यार्थ्याचं क्रेडिट संपल्यानंतर तुम्हाला इन्स्टिट्यूशनल लॉग इन असेल. त्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये तुम्हाला त्या विद्यार्थ्यांनी त्या विषयात मिळवलेले क्रेडिट्स जे असतील ते अपलोड करायला लागतील. बाय डिफॉल्ट प्रत्येक विद्यार्थ्याचं क्रेडिट जे आपण देणार, जे मार्क्स आपण देणार, इज नाउ आपण क्रेडिटमध्ये बोलू, म्हणजे परीक्षेचे मार्क होते तसं आपण आता इथून पुढे क्रेडिटमध्ये असणार. हे क्रेडिट जिथे अपलोड होते आणि ह्या अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये जे असतील हे पूर्ण देशभराची एक सिंगल बँक असतो आणि बेस्ड ऑन दिस अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये आपण जमा केलेले क्रेडिट त्या क्रेडिटच्या आधारावर किती क्रेडिट झाल्यावर डिग्री, किती क्रेडिट झाल्यावर पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, ह्या सगळ्या गोष्टी त्या निर्धारित. पण हे जे बंदिस्त असं वॉटर टाईट एज्युकेशन पॅटर्न होतं ते बंद होईल आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसेल की जीई करणारे सुद्धा आपल्याकडे इकॉनॉमिक्सला येतील, आपल्याकडे म्युझिकला येतील. त्यांना म्युझिक ते बी ए म्युझिक नसतील पण ते बी ईच असतील, पण त्यांचे बाकीचे मायनर सब्जेक्ट जे असतील, मेजर मायनर सब्जेक्ट जे असतील पाच म्युझिकचे आमचे मित्र बोलते सर आहेत मला माहिती आहे सगळ्यात अवघड जातं त्यांना शिकवायला, बाकी कोणाला असतील आणि दुसरं त्यांच्याकडे येणारा बारावीचा पूर्ण इतका रा असतो पण त्याला एकदम मस्त गाणं म्हणायचं असतं, येत्री मला म्हणायचं असतं. ते इज अ व्हेरी डिफिकल्ट कारण काही काही विषय असे की हळू कॅश देऊन घ्या, जितकं लहानपणी तुम्ही त्यांना ते शिकवायला लागाल तितकं त्यांना ते जास्त चांगल्या पद्धतीने करता येतं. त्यापैकी संगीत एक विषय तर ह्या सर्व बाबी कमी होतील आणि टीचिंग लर्निंग आणि एज्युकेशन विल बी अ व्हेरी इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स अँड स्टुडंट्स विल चेरिश देअर मेमरीज ऑफ स्टुडंट लाईफ इन इयर्स टू कम. माझ्या मते दिस इज सफिशियंट. तुम्हाला हे प्रश्न विचारायचं असेल तर विचारा. सध्या नुसती पॉलिसी आहे पण हे करण्यासाठी अजून कमीत कमी चार महत्त्वाचे कायदे करावे लागणार. हे जोपर्यंत कायदे अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत ही पॉलिसी जी आहे ती फक्त डॉक्युमेंट राहील, याची अंमलबजावणी सुरू करता येणार. आणि ह्या चार पाच कायद्यांना सुरुवात झालेली आहे. याच्यापैकी मी तुम्हाला सांगतो तीन तर बिल तयार आहे आणि इट्स मॅटर ऑफ टाईम की ते कुठल्या तरी एखाद्या सेशनमध्ये एकदम येतील आणि ते असतील. काही प्रश्न असतील शेवटचा मुद्दा होता ना त्याच्या तुम्ही बघा असं फॅकल्टी बेस्ड डिग्री नसेल, शाखा निहाय पदवी नसेल, ॲक्रेडिटेशन ते क्रेडिट जमा होत जातील बँकेत. नाही पदवी जी आहे त्या पदव्या ज्या आपल्या आज डॉक्युमेंट लेक्चर आहे ना त्याच असतील, म्हणजे बी ई बी ए बी कॉम प्रिडॉमिनेंटली तुम्ही काय सब्जेक्ट घेताय म्हणजे तुमचे मेजर सब्जेक्ट मेजर क्रेडिट कोणते तर मेजर क्रेडिट्स जे असतील त्याच्यावर आधारित डिग्री असेल. म्हणजे इंजिनिअरिंग करत असणाऱ्याला फ्लेक्सिबिलिटी आहे एखादा दोन विषय शिकायची, म्हणजे त्याचं एकूण क्रेडिटची आज तुम्ही जर अभ्यास मंडळ आपल्या बघत असाल तर आपण ज्या पद्धतीने रचना करायला लागतोय तर त्याच्यामध्ये आपण चार प्रकार म्हणतोय, स्किल बेस्ड क्रेडिट, आपण कोर कॉम्पिटन्सी बेस्ड क्रेडिट, असे तीन चार प्रकारामध्ये आपण आता सिलेबस स्ट्रॉंग करतो. त्याची एक टेम्पलेट डिग्री मी काढलेली, त्यानुसार आपल्याला त्या टेम्पलेटनुसार आपण सिलेबस करायला सुरुवात. तर त्याच्यातले कोर सब्जेक्ट जे असतात कोर सब्जेक्टचं नेचर जे असेल त्याच्यावर आधारित डिग्री मिळेल. पण त्याच्याबरोबर बी ई करत असताना बी ईशी रिलेटेड विषय मेजर तो करेलच विद्यार्थी, पण मायनर सब्जेक्ट जे असतील तर त्या मायनर सब्जेक्टमध्ये त्याला इकॉनॉमिक्स घेता येईल, त्याला म्युझिक घेता येईल, त्याला मॅनेजमेंट करता येईल. आजही आहे ते, म्हणजे आज इंजिनिअरिंगच्या मुलांना इंडस्ट्रीयल रिलेशन्स एच आर अशा गोष्टी आहेत, मॅनेजमेंटचे काही कंपोनंट आहेत अजून, फक्त ते जे आहे आता सेपरेट होतील आणि त्यांना स्वतंत्रपणे त्यांना जे पाहिजे ते विषय घेऊन शिक्षण घेत आहे. म्हणजे चॉईस ज्या रेस्ट्रिक्टेड होत्या ते रेस्ट्रिक्शन काढून टाका, ते फ्री म्हणा.
जर तुम्ही सोशल सायन्सेस घेतलं तर डिग्री सोशल सायन्सेसचीच मिळणार. जर एक भाषा आणि संगीत आणि नाटकपैकी एक विषय घेतला तर डिग्री बी ए आर्टच मिळणार. कारण दोन महत्वाचे विषय जे आहेत, मेजर विषय जे आहेत, त्याचं विचारच आलं आहे. एज्युकेशनची फिलॉसॉफी अशी आपण ह्याच्यात विचारतो की नुसतंच एज्युकेशनचं ऑब्जेक्टिव्ह मॉनिटायझेशन ऑफ द एज्युकेशन नसतं. Education should be viewed as a lifelong learning experience. It is a man-making enterprise. ती माणसाला ह्युमन करणारी प्रक्रिया असते आणि त्यामुळे तो त्याच्या हॉबीज, त्याच्या अनुषंगाने त्याला एखादं मल्टीडिसिप्लिनरी एरिया डेव्हलप करायचा असेल तर त्याचं थेरॉटिकल नॉलेज सुद्धा त्याला घेता आलं पाहिजे. आज तुम्ही जर इंडस्ट्री बघितली म्हणजे बाहेरची रिक्वायरमेंट, कोणालाच बीई एमई एमटेक झालेले लोक नको आहेत. कम्प्युटर सायन्स त्यांना कम्प्युटर सायन्सचे सर्टिफिकेशन असणारे लोक आहेत. हे सर्टिफिकेशन कोण देतात? सिस्को पासून सगळे, म्हणजे रेड हॅट असेल, सिस्को असेल, सगळे या लोक. कारण त्यांना आज जॉब इंडस्ट्री जी आहे किंवा उभारायचं असेल तर कॉम्पिटन्सी बेस्ड आहे, स्किल बेस्ड, नॉट डिग्री बेस्ड. म्हणून तुम्ही बघा की आज गुगलचा माणूस असा आहे की तो कम्प्युटर सायन्स वाला नाहीच आहे, इज आय आय टी आहे, पण फ्रॉम मेटलर्जी. तर इथे मुलांना आता काय की तुम्ही मोठ्या प्रमाणावर बघताय की बीई करून आज बँकेच्या पीओच्या परीक्षा पासवायला विद्यार्थी, म्हणजे नॅशनलाइज बँकेमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणावर तुम्ही मॅनेजर लेवलला बघा की जे आय आय टी, म्हणजे कशाला मी उदाहरण देतो, आपल्या विद्यापीठ शाखेमध्ये ते महेश जे होते आता की बसा आय आय टी आहे, त्यांचं होणार हे तुम्ही जे बी एस सी म्हणता ना तसं बी एस सी झाले, त्यांना त्याला आवड आहे, इच्छा आहे, म्हणून त्याला जे एज्युकेशन घ्यायचं तो घेऊ शकतो. इट विल बी पॉइंटेड एज्युकेशनचा बेसिक ऑब्जेक्टिव्ह गिव्हिंग नॉलेज आहे की मॉनिटायझेशन नाही. सगळं कोड भरण्यासाठी तुम्हाला साधन मिळत आहे की फक्त तुम्ही सगळंच आहे. बघा आपण जन्माला आलो आहे ना, तर आपल्याला एक पूर्ण जीवन जगण्यासाठी आपल्या जीवनामध्ये विविध पैलू आणि विविध कर्तव्य जे आहेत ते पूर्ण करावे जसे लागतात तसं शिक्षण असेल. शिक्षण जे आहे ते माणसामध्ये एक प्रकारचा माणसाचा विकास, मग तो बौद्धिक असेल, त्याचं इंटेलेक्च्युअल असेल, ह्या सगळ्या विषयांचे आहे किंवा तिच्या हॉबीज त्याला कल्टिवेट करायचे असतील. म्हणजे फॉर बेटर लिव्हिंग एज्युकेशन जे आहे ना ते मॅन मेकिंग एंटरप्राइज आहे. म्हणून मनुष्य निर्मिती, मनुष्याचं सुसंस्कृत सभ्य नागरिक, सुजाण नागरिक घडवणं हे सुद्धा शिक्षणाचं काम आहे. डिग्री आहे मोठमोठ्या, पण अजूनही आपल्याला गाड्या मोठ्या आल्या आहेत पण सिग्नल लागल्यावर थांबायचा विवेक आलेला नाही, दॅट इज द प्रॉब्लम विथ एज्युकेशन. पण म्हणून हे सगळं जे आहे ना, ह्युमॅनिटीज हे त्यांनी शिकले पाहिजे, सोशल सायन्सेस हे शिकले पाहिजे, आर्ट्स हे त्यांनी मोजून केलं पाहिजे, असं असं बंदिस्त शिक्षण घेऊ नये. एक प्रकारचं मुक्तता त्या शिक्षणाची, म्हणजे त्याला उमलू द्यावं त्या व्यक्तिमत्वाला, आणि त्याला उमलायसाठी जे जे त्याला भावेल, जे जे त्याला आवडेल ते त्यांनी करावं, ते स्वीकारावं. अशा पद्धतीची ही रचना, अशा पद्धतीचं एक प्रारूप मांडण्याचा प्रयत्न केला. So if an engineering student can come to us and he want to learn classical Indian literature, so how we put him in what category? Arts and all? Dijamala ek sagyan mahatvacha components hoya, to khub mahatvacha hai. Ani kharya arthani ya dhorana cha yash apayash kya ghatakavar rahnar hai, asa apan nehmi uthi. Ani to ghatak mhanje admission. हे धोरण आजपर्यंत कुठल्याच धोरणाने केलं नाही तितकं एम्पावर करतं टीचरला. टीचरला पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे की तुम्ही कोर्स डिझाईन करावा. मी तुम्हाला म्हणा, आपण आज विचार का करतोय की विद्यापीठ असं करता मग आपल्याला करता येणार नाही. आपल्या आपल्या बॅक ऑफ अपॉइंटमेंटची माहिती आपल्याला, पण इथे कोर्स डिझायनिंग पासून आपल्याला स्वातंत्र्य आहे. म्हणजे कोर्स डिझायनिंग विद्यार्थी कोणते घ्यायचे, कसे घ्यायचे, त्याचं इव्हॅल्युएशन काय करायचं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्णपणे ऑटोनॉमी ह्या धोरणाने शिक्षणाला दिली. टीचर्स कॅन डिसाइड द क्रेडिट्स ऑल्सो, टीचर कॅन डिसाइड द करिक्युलम ऑल्सो, अँड बेस्ड ऑन दॅट करिक्युलम टीचर हॅज टू गिव्ह क्रेडिट टू दॅट करिक्युलम.
तुम्ही जसं म्हणता ना की मला नाही शिकायचं बाकी सगळं, मला फक्त अमेरिकन लिटरेचर शिकायचं, तर तेवढंच क्रिएट करता आलं पाहिजे. ही फ्लेक्सिबिलिटी पण कारण शेवटी काय, त्याला जे जे करायचं आहे मायनरमध्ये ते तो दोन 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 करेल किंवा एक दहा करेल, एक दहाच क्रेडिट घेईल किंवा दोन 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 करत मायनर विषयाचे पाच क्रेडिट घेऊ शकतो. दोन कंपोनंट टीचे घेतले, दोन कंपोनंट संगीताचे घेतले, दोन कंपोनंट अजून इकॉनॉमिक्सचे घेतले, असं करू शकतो. इकॉनॉमिक्स मला सगळं नाही वाचायचं, मला फक्त इंडियन इकॉनॉमी अभ्यासायची, मला नुसतं मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये क्लास. तुम्ही हे शिक्षण बघण्यासाठी थोडस फॉरेन युनिव्हर्सिटीजच्या वेबसाईट बघा, तिथे तुम्हाला ज्या पद्धतीने कोर्स अवेलेबल असतील ना तशा पद्धतीचं स्वातंत्र्य मिळतं. जे आपण तुमचा शब्द वापरतो अकॅडमिक फ्लेक्सिबिलिटी आणि मोबिलिटी, त्या दोन गोष्टी जगभरात हे स्वीकारलं गेलं. कसं असतं, कधी कधी गरजेतून काहीतरी निर्माण ते युरोपियन युनियन जे होतं ना, ते युरोपियन युनियन खरं तर इकॉनॉमिक इंटिग्रेशनसाठी निर्माण झालं. म्हणजे ईयू का अस्तित्वात आलं तर अमेरिका, चायना, भारत, ब्राझील अशा उभरत्या अर्थव्यवस्था ज्या होत्या त्यांच्याशी स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी इंग्लंड, फ्रान्स, इटालीसारखे इतके छोटे 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 तीसभर राष्ट्र हे टिकू शकणार नाही, कर भरू शकणार नाही याची कल्पना त्यांना आली आणि त्यांनी इकॉनॉमिक इंटिग्रेशनला सुरुवात केली. आणि नेहमी म्हणतो इकॉनॉमिक इंटिग्रेशन इज प्रिडिसेसर फॉर पॉलिटिकल इंटिग्रेशन. सॉव्हरेन हॅज प्रूव्ड इट्स युनिफिकेशन ऑफ जर्मनीचं खरं कारण जे होतं ते आर्थिक एकत्रीकरण असतो आणि त्या आर्थिक एकत्रीकरणातून राष्ट्रवाद आणि जर्मनीचं एकीकरण ते निर्माण होतं. तसंच युरोपियन युनियनचं झालं, युरोपियन युनियन निर्माण झालं ते एकूण आर्थिक जी समस्या, आर्थिक जी विषय युरोपवर लागायला सुरुवात झाली आणि स्पर्धेमध्ये आपल्या टिकाव लागावा म्हणून तिने इंटिग्रेशन चालू केलं. मी आता उभा झाली का इंटिग्रेशन आणि अकॅडमिशन आपण जे म्हणतो हायर एज्युकेशन, ते आता मी तुम्हाला थोडंसं इंटरनॅशनल ग्लोबल पॉलिटिक्सच्या लेवलवर सांगतो. हे एकत्र होण्यात त्यांना गरजेचं होतं म्हणून त्यांनी फ्री ट्रेड अँड टॅरिफ युरोपियन पार्लिमेंट हा नुसतं तिथे थांबलं नाही, तर युरोपियन इंटिग्रेशन ऑफ हायर एज्युकेशन. आणि तिथे पहिल्यांदा इटालीच्या बोलोगना नावाच्या शहरामध्ये इंटिग्रेशन ऑफ हायर एज्युकेशन इन युरोप साठीची बोलोगना प्रोसेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यामध्ये अकॅडमिक मोबिलिटी, क्रेडिट ट्रान्सफर आणि फ्लेक्सिबिलिटी ह्या तीन गोष्टींवर सगळ्या युरोपियन राष्ट्रांचं एकमत झालं. युरोपातल्या सगळ्या सगळ्या विद्यापीठांनी एकमेकांच्या विद्यापीठातले विद्यार्थी विविध क्रेडिट करण्यासाठी स्वीकारण्याचा निर्णय घेतला. तिथे कसं वाटतं ट्रीट होता त्या युनिव्हर्सिटीचा आहे काय संबंध आमचा, सेकंड इयरला ऍडमिशन घ्यायची नाही तिथे हा विषयच नव्हतो पुण्यात, इथं नाही घेता येणार सेकंड इयर असं तिथे हो. ही जी मुवमेंट आहे मी तुम्हाला सांगतो की कसं इकॉनॉमिक इंटिग्रेशन म्हणून हे सगळं इंटिग्रेट आणि मग ते केम ऑफ विथ दिस अकॅडमिक फ्लेक्सिबिलिटी कॅफेटेरिया ऑफ रोल. आणि मग जगभरात आपण तसं जगच तसं आपण बघितलं की पुढे काही सगळीकडे करोनाने आपल्याला दाखवून दिलं की कोणी प्रगत नाही आणि कोणी अप्रगत सगळे सगळे सारखेच आहे. तुम्हाला रंगरुजी पब्लिक लाईफ सर, द अवेलेबिलिटी ऑफ द टीचर्स इट विल बी अ प्रॉब्लेम इन द फ्युचर ऍज फॉर द न्यू एज्युकेशन पॉलिसी. ऍज फॉर द चॉइस इट विल नॉट, बिकॉज देयर विल बी नो स्मॉल साइज, द स्मॉल स्ट्रक्चर्ड इन्स्टिट्यूशन, एव्हरीथिंग विल बी बिग, थिंक बिग, नो लॉन्गर स्मॉल इज ब्यूटी थिंक बिग. सांगतो काय मी, संख्या 3000 विद्यार्थी असतील तरच तुमचं अस्तित्व राहणार आहे. इंडिपेंडंट एंटिटी म्हणून 3000 विद्यार्थी संख्या, मल्टी डिसिप्लिनरी फॅकल्टीज असतील तरच यू विल रिमेन ऍज अन इंडिपेंडंट एंटिटी. इफ नॉट यू हॅव टू बिकम अ पार्ट ऑफ सम ऑर अदर क्लस्टर. त्यामुळे हे ह्या समस्या येणार नाही. विल बी अन अपॉर्च्युनिटी फॉर टीचर्स जास्ती संधी निर्माण होऊन.
एकच समस्या आहे, अजून कोणी त्याच्यावर लक्ष दिलं नाही आणि त्याच्यावर खूप स्पष्टतेने म्हटलेलं आहे की आपल्या फ्रॅटर्निटीमध्ये सिक्युरिटी नावाचा एक प्रकार आहे. ती क्वेश्चन येतो त्याला काय जवळ पण त्याच्यावर अजून भाष्य नाही, त्यामुळे तो विषयावर खूप बोलण्यास पडले. त्याबाबत सरकारची भूमिका काय, त्या येणाऱ्या कायद्यामधून स्पष्ट होईल, मग प्रत्येक शिक्षकांच्या संघटना आपला पण आज बघितलं तर दॅट इज अ ग्रे एरिया, ग्रे एरिया सरकारलाही कळलं तो ग्रे एरिया आहे आणि तो आपल्याला खूप हँडल केअर करावा. And I believe that this is the last thing that government will do. Any government. नमस्कार. संविधान दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित व्याख्यानासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते सरस्वती भुवन कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर अकरण पैठणकर सर, आपल्या महाविद्यालयातल्या राज्यशास्त्र विभागाच्या प्रमुख प्राध्यापक संध्या पेंडकर देशपांडे मॅडम, त्यांच्या सहकारी किरण कुलकर्णी मॅडम, सभागृहामध्ये उपस्थित असलेले सगळे माझे सहकारी सिनियर कॉलेज ज्युनियर कॉलेज, त्याबरोबरच आज विद्यार्थ्यांनाही खूप दिवसांनी ह्या प्रेक्षागृहात पाहून बरं वाटतंय, कारण कोरोनाच्या काळामध्ये असे ऑफलाईन कार्यक्रम घेणं हे आपल्यासाठी म्हणजे दुरापास्त झालं होतं. आणि आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपण जे कार्यक्रम ह्या वर्षी सुरू करतो आहोत तर त्यामध्ये थोड्या संख्येने का होत नाही पण विद्यार्थी उपस्थित आहेत या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस या संविधान दिनाच्या निमित्ताने अभिवादन करते. संविधानाच्या संदर्भामध्ये पैठणकर सरांनी सुद्धा आपल्याला सांगितलं की 2015 पासून हा दिन आपण साजरा करतो आहोत आणि त्याची माहिती आपल्या राज्यघटनेचं जे तत्वज्ञान आहे तर हे तत्वज्ञान आणि त्याचं महत्व सगळ्यांपर्यंत पोहोचावं या दृष्टिकोनातून आपण हा संविधान दिन साजरा करतो. आता विद्यापीठ पातळीवर सुद्धा हा पेपर कंपल्सरी केलेला आहे आणि तो गरजेचा होता. दुसरं म्हणजे आज एक चांगला योग असा आहे की आपल्या महाविद्यालयाच्या क्रीडा विषयाच्या प्राध्यापक म्हणजे हा योग एक चांगला आपण काय म्हणू सुवर्णकांचन योग म्हणूया तसं आज पैठणकर सरांचं व्याख्यान संविधान दिन आणि मनीषा वाघमारे जी नेहमीच वेगवेगळे विक्रम करत असते आणि त्याचं आपण कौतुक करतो आणि कौतुक करण्यासाठी आपल्याजवळ आता शब्द पण राहिलेले नाही अशी खरंच अवस्था आहे
पहिल्यांदा पंतप्रधानांनी जसं सांगितलं की नेपाळमधलं हे जे शिखर आहे जवळपास 7000 मीटर उंच, तर ह्या हे शिखर तिने पादाक्रांत केलेलं आहे हिवाळ्यामध्ये, आणि जे टेक्निकली सर करणं हे जरा जास्त अवघड आहे, आणि भारतातील ती पहिली नागरिक आहे, म्हणजे महिला आणि पुरुष तर नाहीच तर पहिली नागरिक आहे की जिने हा पराक्रम केलेला आहे, आणि त्यामुळे आपण सगळेजण स्वतःला खूप प्राऊड फील करून घेतो. आपल्या महाविद्यालयाचंही नाव मनीषाने पुष्कळदा उज्ज्वल केलेलं आहे. अजून एक तिच्या आपण म्हणू की शिरपेच्या मध्ये हा मानाचा तुरा खोलेला आहे. मनीषा पुन्हा एकदा तुझं अभिनंदन, आणि आज ह्या संविधान दिनाच्या निमित्ताने तुझं कौतुक करायची संधी आम्हाला मिळाली हे खरं म्हणजे आमचं भाग्य आहे असं मी समजते. पैठणकर सर आपल्याकडे नॅकच्या निमित्ताने 2-3 येऊन गेलेले आपल्याला कल्पना आहे त्याची, आणि सरांचं मी पुन्हा एकदा खरंच आभार व्यक्त करते. आज युनिव्हर्सिटीमध्ये त्यांना ह्या दिनाच्या निमित्ताने औचित्य साधून एक कार्यक्रम आहे, आणि त्यांच्याकडे खरं म्हणजे फारसा वेळ नव्हता, परंतु आपल्या विनंतीला मान देऊन ते नेहमीच येतात. इव्हन मला स्वतःला ज्या काही म्हणजे प्रशासकीय अडचणी येतात किंवा काही नियमांच्या बद्दल जर मला माहिती हवी असेल तर मी एक सरांना नेहमी फोन करते, आणि कधीही असं होत नाही की सरांनी फोन उचलला नाही. ते बिझी असले तरी ते सांगतात की मी थोड्या वेळाने तुम्हाला फोन करतो, आणि ते परत फोन करतात. आणि सगळे नियम म्हणजे त्यांच्या संदर्भातले असू द्या किंवा प्रशासकीय व्यवस्थेतले, ते त्यांच्या म्हणजे जिल्हाभर अठरा सरस्वती आपण त्याचा अनुभव घेतोच. तर सर मी पुन्हा एका निमित्ताने एकदा तुमचे खरंच सर मनापासून आभार व्यक्त करते. म्हणजे आणि अशा प्रकारची जी माणसं असतात शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यांच्याकडे आपण आदराने बघतो अपेक्षेने बघतो त्याच्यापैकी सर एक आहेत असं मला नेहमीच वाटतं. आणि म्हणून आपण जो विषय सरांसाठी निवडला म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आपण निर्याधिक लक्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतो आपल्यापैकी बरेच जण, आणि विशेषतः उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये आज जिल्ह्यात कॉलेजचे पण प्राध्यापक आहेत, पण विशेषतः उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये जी दुरवस्था आपण अनुभवतो म्हणजे दर्जा एकूण आणि गुणवत्ता, आणि नॅकच्या प्रक्रियेमध्ये सुद्धा आपण सातत्याने त्याच्यावर आपल्या मनामध्ये ते सतत विचार चालत होते, आणि एक नैराश्य आपल्याला नेहमीच जाणवतं की म्हणजे ज्या पद्धतीने आपण हे सगळं या व्यवस्थेचा आपण एक भाग आहोत पण आपल्याला त्याचं समाधान नाही मिळत आहे हे जे सतत वाटत राहतं. तर जेव्हा हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जेव्हा जाहीर झालं तेव्हा सगळ्यांच्या मला वाटतं अशा जरा अशा हे झाल्या अशा जागृत झाल्या की आपल्याला ज्या अनेक समस्या या शिक्षण क्षेत्राच्या बाबतीमध्ये जाणवत आहेत तर कदाचित त्याचं अर्थात त्याचं काही रेडीमेड उत्तर नेहमीच कधी कुठे नसतं किंवा परिवर्तन हे नेहमी संत गतीने होत असतं याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहेच, परंतु ह्या उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये फार म्हणजे मूलगामी बदल होणं गरजेचं आहे, आणि ह्या शैक्षणिक धोरणामध्ये काही आपल्याला त्याच्याबद्दल आशा आपल्या ज्या निर्माण झालेल्या आहेत तर तसं आपल्याला काही नक्की मिळेल असं आपल्या सगळ्यांच्या मनात होतं. आणि खरं म्हणजे हा विषय इतका व्यापक आहे त्याची व्याप्ती इतकी जास्त आहे की म्हणजे सर असं 2 जरी बोलले असते सरांचा गाडा अभ्यास आहे त्याच्याबद्दल 2 बोलले असते तरी सुद्धा ते कमी होतं, परंतु अगदी आपण असं सांगितलं सरांनी उच्च शिक्षणाच्या बाबतीत सांगत असताना शिक्षण आपलं कुठलाही कमी शिक्षकांनाही म्हणजे आता पब्लिकली बोलायची वेळ नाही आहे
बॉन्डिंग विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये असायला पाहिजे. आणि जसं शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आणि शिक्षक कर्तव्या याचे नसल्याचे तर हे सगळं लॅकिंग आहे असं मला नेहमी वाटतं. आणि सगळ्या प्रक्रिया ह्या अर्थात स्टुडंट सेंट्रिक असायला पाहिजे. कारण हे सगळं जे आहे ते विद्यार्थ्यासाठी विद्यार्थी हा केंद्र असतो. मग लर्नर सेंट्रिक आणि स्टुडंट सेंट्रिक याच्यात काही फरक आहे का? म्हणून लर्नर सेंट्रिक आणि जसं तुम्ही आपण टीचिंग लर्निंगमध्ये टीचिंगवर जास्त भर होता तो आपल्याही आता लक्षात आलेला आहे की टीचिंगपेक्षा लर्निंग प्रक्रिया ही जास्त शिक्षण आणि टीचर आणि टीचिंग त्याला म्हणतो. हो आपण कधीच त्याला मानले होते. हा आणि तुम्ही सांगितलं की या नवीन धोरणामध्ये शिक्षकांना जबाबदारी पण त्याची वाढलेली आहे. त्यामुळे आपल्यासारख्या शिक्षकांना स्वतःची गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी किंवा ती वाढवण्यासाठी भरपूर याच्यामध्ये संधी आहे असं मला वाटतं. आता ह्या ठिकाणी म्हणजे आमच्या मनाचे प्रश्न होते. तुम्ही बऱ्याच प्रश्नांचं निरसन या ठिकाणी केलं. आमच्यासारखी जी कॉलेजेस आहेत अशा प्रकारचं जे सांगितलं ते एक महत्वाचं आहे. दुसरं जे तुम्ही सांगितलं मॅडम तीन प्रश्न विचारला त्या संदर्भात मला नेहमी स्वतः असं वाटतं की शिक्षणाचा उद्देश हा जरी रोजगार मिळवणं हा असला तरी तो अनेक उद्दिष्टांपैकी एक उद्दिष्ट आहे. आणि आता असं झालेलं आहे की फक्त रोजगार मिळवण्यासाठी शिक्षण पण तेही खरं म्हणजे ह्या शिक्षण पद्धतीमधून साध्य होताना दिसत नाहीये. आणि आता जे सगळं फ्री चॉईस असणार आहे त्या फ्री चॉईस मधून एक व्यक्तिमत्व घडवण्यासाठी हे जे तुम्ही नंतर जे सांगितलं की आयुष्यभर शिक्षणाची प्रक्रिया ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि त्याच्यामध्ये व्यक्ती हा स्वतः आतून खुलून येणं अपेक्षित आहे आणि त्यामध्ये रोजगार मिळवणं किंवा अर्निंग कॅपॅसिटी त्याच्यामध्ये निर्माण होणं हा एक भाग आहे. आणि त्या दृष्टीने एक स्किल डेव्हलपमेंटसाठी या धोरणामध्ये तशी तरतूद शालेय पातळीवर करण्यात आलेली आहे. नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. आता हे सगळं कशा पद्धतीने त्याचं आर्किटेक्चर तुम्ही सांगितलं आणि तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे की तो जेव्हा कायदा होईल तेव्हा त्याचा आकृतीबंध कसा असेल हे त्याच्यानंतर क्लिअर होईल. पण मला असं वाटतं की आशा करायला काही हरकत नाही. आणि दुसरं जे मी बघा तुम्हाला म्हटलं की आपल्याला नेहमी वाटतं की स्त्रियांच्यासाठी किती नाही म्हटलं तरी शिक्षणातलं प्रमाण उच्च शिक्षणातलं प्रमाण स्त्रियांचं कमीच आहे. तर ह्या नवीन शैक्षणिक स्त्रियांच्या दृष्टीने त्याची एम्प्लॉयबिलिटी किंवा स्किल वाढवण्यासाठी किंवा स्त्रियांचं शिक्षणातलं प्रमाण वाढवण्यासाठी जर चांगला त्याचा जर परिणाम एकूण स्त्री शिक्षणावर होणार असेल आणि होईल असं वाटतं तर ती पण खूप चांगली स्वागतार्ह बाब आहे तर असं मला एक वाटतं. पण आता आपल्या तेवढा वेळ नसल्यामुळे आपल्याला ते स्त्री शिक्षणाबद्दल जरा स्वतंत्रपणे समस्या
सगळी फक्त ते एज्युकेशन रिलेटेड आपण म्हणतो एज्युकेशनची प्रॉब्लेम म्हणजे सोशल इकॉनॉमिक नेचर त्याला सोसायटी आणि एकमेकांचा सपोर्ट असेल तर आपल्याला की वेळ देता होतो बरोबर आहे ऑप्शन खूप सारे इश्यू आहे की मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे येणारा मोठा तो बाहेर नोकरी आभार